खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासी वाडीतील गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळ आणि आई दोघेही दगावल्याची घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे। कोरोना संसर्गात सर्वसामान्य नागरिकांसाठी डॉक्टरच देवासमान वाटत असताना देवच देवारात नसेल तर काय वेळ येते असा अनुभव हाळ आदिवासी वाडीतील रतन वाघमारे यांना आला। रतन यांची 7 महिन्यांची गर्भवती मुलगी शांती राहुल वाघमारे हिला रविवारी प्रचंड वेदना सुरू झाल्या। वाडीतील आशा सेविकेच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला, परंतु रुग्णवाहिका न मिळाल्याने शांतीला रिक्षातून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले। खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचे उत्तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिले। डॉक्टर नाहीत, चौक रुग्णालयात घेऊन जा असे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले। अखेर चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करेपर्यंत उशीर झाल्याने शांतीचा मृत्यू झाला। हाळ आदिवासी वाडीवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे। खालापूर आरोग्य केंद्रात डॉक्टर असते तर वेळेत उपचार मिळून शांतीचा जीव वाचला असता, परंतु कोरोना महामारीत देखील आरोग्य यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे। मी रतन राम वाघमारे, मी माझ्या पोराला दवाखान्यात घेतली खालापूरला। तर खालापूरला माणसं नव्हती, रविवार होतं म्हणून सुट्टीवर गेलेली 2 माणसं होते। त्या रिक्षा मागे फिरवायला सांगितली, बोलतात चौकला जाऊ द्या। चौकपर्यंत आम्ही गेलो, चौकला मग घेतली, एक सिस्टरने घेतली, सिस्टरने आत घेतलं, तिने तपासणी केली, तिथे पोरीला काहीच नव्हतं, जीव नव्हतं, काहीच नव्हतं। तिथेशी रिपोर्ट दिला पोलिसांना। रवींद्र वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य खालापूर। आमच्या महिलेला त्या दिवशी डिलिव्हरी घेताना खालापूरला घेतली आम्ही। तिथं वेळोवेळी जर त्याला उपचार झाला असता त्याच्यावरती, तर ते आज दगावले नसती। कारण कोरोनाच्या ह्या काळामध्ये जर ते डॉक्टर नाही, ही खरंच दुःखाची बाब आहे। आणि जर तिथं डॉक्टर असते तर काय ते त्याच्यावरती गॅसचे किंवा जे व्हेंटिलेटर लावून शिन तिला पुढे कुठेतरी घेता आलं असतं, मुंबई किंवा अलिबागला। आणि ती महिला जी गंगू वाघमारे, सॉरी शांती वाघमारे, ती कुठेतरी वाचली असती आणि तिचा बाळसुद्धा सुखरूप वाचला असता।